तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण लिनियर इक्वेशन्स, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे त्याचे मेथड्स आपण याने बघितलेले होते. फर्स्ट मेथड वॉज एलिमिनेशन मेथड अँड सेकंड मेथड वॉज सबस्टिट्यूशन मेथड. आता या लिनियर इक्वेशन्सचा आपल्याला उपयोग कसा होतो व्यवहारामध्ये, तर त्याच्यातला एक वर्ड प्रॉब्लेम आपल्याला याने दिलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम याचा अर्थ शाब्दिक उदाहरण, जे आपण नेहमीच काही ना काही कोणत्या कोणत्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कोड म्हणून म्हणा किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने असे प्रश्न विचारत असतो, तर तेच आपल्याला इक्वेशनच्या फॉर्मेटमध्ये तयार करून आणि ते सॉल्व करायचे. तर वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना की जे लिनियर इक्वेशनवर आधारित असेल, तर सर्वात अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्या की वर्ड प्रॉब्लेम मध्ये, इन द वर्ड प्रॉब्लेम देअर विल बी टू कंडिशन्स विच आर गिव्हन. तुम्हाला दोन कंडिशन्स त्या ठिकाणी दिलेल्या असणार आहे आणि दोन कंडिशन असतीलच हे लक्षात ठेवा, कारण त्या प्रत्येक कंडिशनवरनं तुम्हाला इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणून दोन कंडिशन असतील त्याच्यावर तुम्हाला दोन इक्वेशन त्या ठिकाणी मिळतील. आता याच्यामध्ये एक क्वेश्चन लक्षात घ्या की जर उदाहरण हे वर्ड प्रॉब्लेम जर हे ज्योमेट्रिक बेस असेल, भूमितीवर आधारित असेल, तर एक कंडिशन फक्त दिलेली असेल आणि एक तुम्हाला याच्या अगोदर झालेला अभ्यासावर तुम्हाला ती कंडिशन ऑलरेडी माहिती पाहिजे, तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ज्योमेट्रिक बेस असेल तर तिथे एकच कंडिशन दिलेली असेल, दुसरी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. आता या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, द सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स. प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स, फाइंड देअर टुडेज एजेस. आता याच्यामध्ये सर्वात अगोदर कोणतंही शाब्दिक उदाहरण दिलेलं असेल तर ते शांततेत दोन वेळा वाचायचं, ते वाचल्यानंतर त्याचा अर्थ आपण व्यवस्थित लावायचा. आणि या ठिकाणी दोन कंडिशन तुम्हाला आता दिलेले आहे. आता या दोन कंडिशन कोणत्या आहेत बघा, द सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स. याच्यामध्ये ही जे आहे इथून तर 34 इयर्स पर्यंत, दिस इज द फर्स्ट कंडिशन, ही पहिली कंडिशन तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. याच्यावरून तुम्हाला एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल तयार करायचं आहे. दुसरी कंडिशन जी आहे ती प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स, ही दुसरी कंडिशन या ठिकाणी दिलेली तुम्हाला, दिस इज द सेकंड कंडिशन. आणि या ठिकाणी तुम्हाला आता यांचा अर्थ लावून आणि त्या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन तयार करायचे. आता तुम्हाला त्यांचं टुडेज एज किंवा ज्याला आपण प्रेझेंट एज असं सुद्धा म्हणतो, तर प्रेझेंट एज किंवा टुडेज एज म्हणजे आजचं वय काढ, तर जे विचारलं ते मानून घ्यायचं इथं. आता इथं व्हेरिएबल म्हणून प्रियंका आणि दीपिका आहे म्हणजे त्यांचं वय. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, लेट द प्रियंकाज एज बी एक्स इयर्स, लेट द प्रियंकाज एज बी एक्स इयर्स. एक्स इयर्स अँड नाउ सेकंड कंडिशन, सेकंड इज दीपिका अँड देअरफोर अँड प्रेझेंट एज ऑफ दीपिका बी वाय इयर्स, बी वाय इयर्स. आता प्रियंकाचं वय आपण म्हणलं एक्स इयर्स, दीपिकाचं म्हणलं वाय, त्याच्यावरून आता तुम्हाला पहिली कंडिशन बघा काय, सम ऑफ देअर एजेस म्हणजे एक्स प्लस वाय इज 34 इयर्स. आता इथे इज शब्द जो अर्थ दिलेला आहे तो इज म्हणजे इक्वल घ्यायचा तुम्हाला, म्हणजे तुम्हाला इथं त्या दोघांच्या वयांची बेरीज 34 वर्ष दिलेली आहे. देअरफोर म्हणजे या पहिली कंडिशन आहे, देअरफोर फ्रॉम द गिव्हन फर्स्ट कंडिशन, फ्रॉम गिव्हन फर्स्ट कंडिशन ए सम ऑफ देअर एजेस म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 34, दिस इज इक्वेशन नंबर 1, म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज 34 वर्ष आहे. आता दुसरी गोष्ट काय मला, प्रियंका इज एल्डर टू दीपिका, आता एल्डरचा अर्थ माहिती पाहिजे मला, म्हणजे प्रियंका ही मोठी आहे, एल्डर म्हणजे मोठी,
प्रियंका ही दीपिका पेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. याचा अर्थ दोघांच्या वयांमध्ये 6 वर्षांचा फरक आहे. दोघांच्या वयांमध्ये फरक आहे याचा अर्थ डिफरन्स बिटवीन देअर एजेस इज 6 इयर्स. म्हणजे इथं लिहायचं आहे एज डिफरन्स बिटवीन देअर एजेस इज 6 इयर्स. Therefore, x minus y is equal to 6. This is the second condition. आणि एक वेळा का तुम्हाला हे दोघं इक्वेशन मिळाले की तुम्ही बाय सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करा किंवा तुम्ही एलिमिनेशन मेथडने सॉल्व करा. यू कॅन सॉल्व बाय एनी मेथड. आपण इथे एलिमिनेशन मेथडने सॉल्व करून बघत आहे. आता इथे तुम्हाला बघा x plus y is equal to 34, x minus y is equal to 6. आपण याच्यामध्ये बघितलं कोएफिशिएंट सारखे पाहिजे, न्यूमेरिकल कोएफिशिएंट. इथं वायचा कोएफिशिएंट 1 आहे, इथं सुद्धा 1 आहे. इथं तुम्हाला सोपं काय आहे की हे डायरेक्ट ऍडिशन केली की इथं तुम्हाला डायरेक्ट कॅन्सल करता येईल. मग आता या ठिकाणी बघा, ऍड इक्वेशन 1 अँड 2. ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. काय मिळेल तुम्हाला बघा, x plus y is equal to 34 plus x minus y is equal to 6. Now here this is plus y, this is minus y, it will cancel. X plus x, that is 2x, is equal to addition kara, 34 plus 6, that is 40. Now you will get the equation in one variable. Ata mala ek equation in one variable milalela ya thikane. And therefore ata idhe x ne multiply kelela ahe, tikade jatana te divide hoil, mhanun x is equal to 40 divided by 2, and therefore x is equal to 20. X is equal to 20. आता ही जी किंमत आलेली आहे ही सबस्टिट्यूट करा तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये, कुठेही सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर आपण सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला येईल काय मिळेल ते बघा, 20 प्लस y इज इक्वल टू 34, एंड देयरफॉर y इज इक्वल टू 34 मायनस 20, and therefore y is equal to 14. y is equal to 14. आणि याच्यावरून तुम्ही आता या ठिकाणी काय करू शकता ते बघा. तर इथे बघा, x is equal to 20, x is the year age of Priyanka, and therefore Priyanka's age is equal to x is equal to 20 years, and Deepika's age is equal to y is equal to 14 years. आणि आता आपलं हे व्हेरिफाय सुद्धा आपण याने करू शकतो, ज्याला आपण व्हेरिफिकेशन असं म्हणतो किंवा त्याला पडताळा घेणे असं म्हणतो. तर या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर घेणे ते लगेच लक्षात येईल. दोघांच्या वयांची बेरीज काय दिली तुम्हाला, पहिली कंडिशन 34 इयर्स. मग बघा, प्रियंकाचं वय 20 वर्ष, दीपिकाचं वय 14 वर्ष. 20 अधिक 14, 20 प्लस 14, दॅट इज आन्सर इज 34. पहिली कंडिशन फुलफिल झाली. दुसरी कंडिशन बघा, प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर. मग इथं प्रियंकाचं वय 20 वर्ष आहे, दीपिकाचं वय 14 वर्ष आहे. याच्यावरून तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर प्रियंका ही 6 वर्षांनी दीपिका पेक्षा मोठी आहे. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी या चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे. आणि याच्यावर आधारित काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला एमसीक्यूच्या फॉर्ममध्ये मिळतील. ते प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आणि त्याचं उत्तर करायचं आहे, आणि ते उत्तर व्यवस्थित काढून अभ्यास करून आणि ते पाठवायचे.